हेलो 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 ठीक ठीक हेलो हेलो नमस्कार नमस्कार। गुरुर ब्रह्मा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु विष्णु गुरुदेव गुरुदेव महेश्वरा 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 गुरुर गुरुर साक्षात साक्षात परब्रह्म परब्रह्म तस्मै तस्मै श्री श्री गुरुवे गुरुवे नमः नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम परब्रह्म निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वदा तारणहर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या चरणावरती नतमस्तक होतो होतो। ज्या मातेने हिंदवीश्वराचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊच्या राजाने हिंदवीश्वराचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं। ते छत्रपती शिवराय शिवराय आणि ज्या राजाने वारसाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगखांड्यावरती ठेवलं ते छत्रपती शंभूराजे यांच्यावरती नतमस्तक होतो। उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 पर्वत दुसऱ्याच्या निमित्तानं आज दिवस क्रमांक 2 संपन्न होतोय। पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना उपस्थित तमाम क्रिकेट राजाचं मनापासून मनपूर्वक स्वागत स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत वर्ल्ड प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे। कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक मोडक स्मरणार्थ वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत होती। आज दिवस क्रमांक 2 खरंतर वडकी गावात असणारे सर्व खेळाडू मैदानावरती नक्कीच खेळताना पाहायला मिळतील। मिळतील 27 संघ आणि या 27 संघांमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये क्रिकेटचं युद्ध आपल्याला रणथरा पाहायला मिळेल। आज दिवस क्रमांक 2 मैदानावरती संपन्न होते पहिली मॅच जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत। एका बाजूने दुसऱ्या बाजूने लढत वस्ती योद्धा दोन संघांमध्ये पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल। लढकत वस्ती योद्धा संघाने टॉस विन केला आणि प्रथमता खर तर टेनिस क्रिकेट संग्राम ह्या मैदानावरती संपन्न होतोय होतोय। उपस्थित तमाम क्रिकेट राजाचं मनापासून स्वागत असेल। खर तर खेळाडूंसाठी पर्वणी आहेच परंतु क्रिकेट रसिकांसाठी देखील नक्कीच विजयाची संधी आणि अनेक पद्धतीने मात्र बक्षीस क्रिकेट रसिकांसाठी देखील पाहायला मिळतात। मैदानाच्या बाहेर 200 रुपयाचं रोख प्राइज नक्कीच पाहायला मिळेल।
पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. संदेश लडकत आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं गोलंदाज देखील सज्ज होत आहे. आनंद लेस जिंकले सामन्याला होती सुरुवात. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. जबरदस्त मॅच, एक जबरदस्त मैदानावरती केलेलं आयोजन नियोजन आपण सर्वांनी पाहिले. पहिला चेंडू आडवा पाडवा मार्गे खेळला. क्षेत्ररक्षक स्क्वेअरला क्षेत्रामध्ये चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत दोन धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दोन धावा संघाच्या मदतीने संघाचं खातं इथं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळला. इथं देखील किलर स्वरूपात एक धाव येईल. या एका धावे बरोबर धावफल देखील पुढे सरसावत आहे. सात पाच आणि सात अशा तीन धावा पाहायला मिळत आहेत. योगेश आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या संदेश आणि अनिकेत ही जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा चेंडू देखील आडव्या पाडव्या बाकीच्या हाताने खेळला. इथे देखील चांगली सुरुवात नक्कीच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. कोणत्याच प्रकारचे मोठे फटके पहिल्या चेंडूवरती येताना पाहायला मिळत नाहीये. खरं तर पावर पावर षटक आपण पाहतो. नक्कीच आठ खेळाडू पूर्णपणे तैनात आहेत. दोन खेळाडू फक्त 38 सर्कलच्या बाहेर आहेत. सीमारेषेच्या लगत तैनात असलेले पाहायला मिळतील. हा चेंडू आडवा पाडते. हा वाई फायर मोठा फटका फटका पाहायला मिळेल. चेंडू देखील जातोय सरळ बनवून सीमारेषेच्या बाहेर. रास्ते चारके चौकार हा चेंडू देखील सरकले दिशा दिली. काय घडतंय मित्रांनो, पहिला संदेशच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये बसलाय. संदेश तंबूच्या आश्रयाला फलंदाज बाद. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते आणि यशस्वी षटक आनंदाचं पाहायला मिळालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 धावा. प्रथमता फलंदाजी करतायत लडकत वस्ती योद्धाच. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने खोदून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. प्रमोद तांबे गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. तर एका बाजूने अधिकेत आणि दुसऱ्या बाजूने निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू इथं संधी होती कॉट बिहाइंड विकेटची. तदनंतर एक डिक्लेअर स्वरूपात एकदा येताना पाहायला मिळेल. तिथे संधीचं शोध होताना पाहायला मिळालं नाहीये. निखिलला मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळालं जात आहे. मी नेहमी सांगत असतो तुम्ही एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवदान द्या, ती व्यक्ती तुमची उपकार आयुष्यभर विसरणार नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही जीवदान देत असतील तर त्याचं उत्तर एकच असेल, बदला घेतला जाणार का. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण फार मोठा आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूच्या खाली टिपला जाईल जेल. निखिलला देखील परतावं लागेल. धक्का क्रमांक 2. जीवदान जरूर निखिलला मिळालं होतं परंतु जीवदानाचा कोणताच फायदा मैदानाच्या आतमध्ये निखिलला घेता आला नाही. इथे निखिलला देखील परतवण्यामध्ये यश. प्रमोदला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे. वडकी प्रीमियर लीग 2024 झालेलं दर्जेदार आयोजन नियोजन अगदी सुसज्ज असं मैदान आणि या मैदानावरती अगदी आपण पाहतो या क्रिकेटच्या लढती. आज दिवस क्रमांक 2 नक्की संपन्न होतोय. आज वेगवेगळे 7 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळतील. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. अलौंगी कार्पेट नक्कीच खेळलाय. तिथे फॉलो थ्रू मध्ये नक्कीच झेप घेण्याचा प्रयत्न परंतु तिथे झेल नक्कीच निसटलाय. तोपर्यंत एक धाव वाऱ्याच्या वेगात येताना पाहायला मिळतीये. एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 12 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 12 म्हटलं की 12 जानेवारी. ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊंची जयंती. इथं देखील चेंडू हवेच. टिपला जाईल झेल. अजून एक धक्का. लडकत वस्ती योद्धा संघाला बसला जातोय. फलंदाज अनिकेत बॅक टू दी पॅव्हिलियन.
तर न्यू बॅटर राहुल लडकत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नक्कीच 12 या अंकाची चर्चा आपण करत होतो. 12 जानेवारी मासाहेब जिजाऊंची जयंती आपल्या सर्वांना आठवते. दोन षटकांचा खेळ इथे संपलाय आणि धावफलकावरती 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. इथे आता मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल, धावा जमाव्या लागतील. 12 म्हटलं की 12 जानेवारी युवा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये संपन्न होतो. स्वामी विवेकानंदांची जयंती देखील आपल्याला नक्कीच आठवेल. हा इतिहास या 12 अंकाचा आहे. 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. विशाल मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. साजेसं कामकाज विशालला देखील करावं लागेल. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयास जरूर होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डिक्लेअर स्वरूपात एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 14 धावा. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया, आडव्या बॅटने नक्कीच फ्लिक केला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया, चेंडूपर्यंत पोहोचतायत. टिपकाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला. इथे जरूर प्रयत्न होता धावचित स्वरूपात बाद करण्याचा, परंतु सुरक्षित असेल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलकावरती 16 धावा 16 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. इथे आक्रमण होणं गरजेचं असेल, कारण जास्तीत जास्त धावा या मैदानावरती जमवायच्यात. यासाठी प्रयत्न लडकत वस्ती योद्धाच या संघाला देखील करावे लागतील. परंतु गोलंदाज आतापर्यंत धुमाकूळ घालतायत. पहिलं षटक आपण पाहिलं आनंदचं, जबरदस्त कामकाज आनंदने पार पाडलं. दुसरं षटक प्रमोदचं आपण पाहिलं, तर या षटकामध्ये देखील कमालीचं कामकाज. इथे काय घडतंय, क्लीन बोर्ड, दांडी गुल आणि फलंदाज देखील होते बाद. राहुल लडकतला परतावं लागेल. लकी ड्रॉ पद्धतीने देखील आपण नक्कीच क्रिकेट रसिकांमधून जी निवड करत आहोत. काल देखील अगदी आपण पाहिले, एका लहान बालकाला 1000 रुपयाचं रोख प्राईज नक्कीच प्रदान करण्यात आलं. त्याचबरोबर एक मानाची ट्रॉफी, वडगी प्रीमियर लीगची ट्रॉफी देखील त्याला प्रदान करण्यात आली. आज देखील ती सुवर्ण संधी सर्व क्रिकेट रसिकांसाठी आहे. आणि नावनोंदणी सुरू आहे, ज्यांना नावनोंदणी करायची असेल नावनोंदणी करून घ्या. हा चेंडू आडव्या बॅटने इथे वेट ऑन वॉच, आणि चेंडू देखील अगदी सीमारेषेच्या जवळपास अडवला जातोय. आणि त्यानंतर अगदी आपण पाहूया तिथे धावांसाठी धावा धावा आहे. एक मिनिट थांब 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 विशाल, आत्ताच्या धावा 3 धावा आत्ताच्या येतील. आणि धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. एकोणावीस धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. तोपर्यंत अगदी आपण पाहू एक वेगवान सिंगल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 देखील संपला जाईल. 4 बाद 20 धावा, शेवटचं षटक, अंतिमचं षटक आणि निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावांचा पाऊस पाडावा लागेल. हाणामारीचं षटक म्हणून देखील फलंदाजांना या षटकाकडे पाहावं लागेल, कारण 4 षटकांमध्ये कमीत कमी 50 धावा होणं देखील अपेक्षित होतं. परंतु इथे जास्तीत जास्त धावा इथे जमाव्या लागतील. आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज देखील क्लीन बोर्ड होताना पाहायला मिळतील. धक्का क्रमांक 5. हेमंतला परतावं लागेल. तर न्यू बॅटर शुभम लडकत मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. कमालीची गोलंदाजी अक्षय मोडकची आल्या सरशी इथे विकेटचं पतन करताना पाहायला मिळाले. यशस्वी षटक हे देखील म्हणावं लागेल. कमालीची गोलंदाजी आज वलवा वस्ती फायटर संघाचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये हातात आहेत. तर शुभम लडकर स्ट्राईकच्या दिशेने आहेत. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत, आक्रमण करावंच लागेल. हा देखील चेंडू भन्नाट वेगाचा इथे समजू शकत नाही चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी, कमालीची फलंदाजी साकारावी लागेल, कारण स्पर्धा सन्मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. इथे एसटेनच्या पाठीमागून वध करण्याचा प्रयत्न जरूर होता. इथं देखील अगदी डॉट बॉल, लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव येत आहेत. कमालीची गोलंदाजी आहे. पहिले 3 चेंडू निर्धाव, इथे पहिलं निर्धाव षटक स्पर्धेतील पाहायला मिळणार का, प्रश्नचिन्ह आहे. पहिलं अर्धशतक आपण पाहिलं, यच्च्या नाववरती काल कोरलं गेलं.
पहिली षटकार हॅट्रिक यशच्या नावावरती काल आपण पाहिली, परंतु आज कोणाला यश मिळणार या मैदानावरती इतिहास रचण्याचा, यासाठी महत्वपूर्ण मॅचेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एक धाव आली आहे, धावफुले एका धावीच्या मदतीने पुढे सरसावते. हा चेंडू देखील आडव्या बॅटने दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे. डिफाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, तोपर्यंत दोन धाव येतील. धावफलक 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. हा चेंडू देखील, हा चेंडू देखील इथे कबालीचा. षटक संपलाय मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकाचा एक डाव संपलाय. बनवल्या गेल्या धावा 23, तर 24 चेंडू विजयासाठी 24 धावींचं टार्गेट. 24 चेंडू आणि 24 धावा विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. आता विनंती असेल लढकत वस्ती योद्धा टीम मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण साजवा. तर दुसऱ्या बाजूने लढकत वस्ती योद्धाच विनंती असेल मैदानाचा ताबा घेतील. तर दुसऱ्या बाजूने वलवा वस्ती फायटर्स सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. खोकेनगर योद्धाज विरोधामध्ये मोरे वस्ती पलटन्स, बोट टीमचे कॅप्टन या नाणेफेक आपण संपन्न करतोय. आज जर पाहायला गेलं तर वलवा वस्ती फायटर्स, लढकत वस्ती योद्धाज, खोकेनगर योद्धाज, मोरे वस्ती पलटन्स, दत्तनगर सुपर किंग, बाजारेमाळा वॉरियर्स, वडकीगाव इंडियन्स, बसकुळी हिटर्स, चाफेबाळा टायटन्स, वागडव हिटर्स, त्यानंतर गायकवाडवाडी चॅम्पियन्स आणि साबळेमाळा योद्धाच असे संघ आज या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. काल देखील 6 संघ आपण पाहिलं मातबल ताकदीचे होते, आज देखील नक्कीच 7 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये क्रिकेटची लढाई खेळताना पाहायला मिळतील. दुसरा दिवस मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. आपल्या सर्वांचे लाडके मित्र कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग मैदानावरती संपन्न होते. 24 चेंडू 24 बनवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आनंद ढवळे आणि अनिल मोडक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर षटक क्रमांक पहिलं शुभम लडकत, पहिला चेंडू अवांतर आलाय आणि अवांतर धावीने संघाचं खातं उघडलं जात आहे. हा चेंडू आडव्या बॅटने इथे हवाई फायर फ्लाइटेड, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, धावा येतील इथे 4 चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 5 धावा आहेत. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकले, तिथे दिशा देण्याचं काम आनंदच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. तोपर्यंत डिक्लेअर स्वरूपात एक धाव इथे येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक देखील पुढे सरसावत आहे. हा देखील चेंडू बॅकफुट वरती सरकले, तिथे दिशा दिली आहे आणि हा देखील चेंडू जातोय 1 बाउन्स, एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर, सनसनाटी जलवा, 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचेल. 10 रन 10 धावा धावफलकावरती आहेत. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. खोकेनगर योद्धाज विरोधामध्ये मोरे वस्ती पलटन्स अशी मॅच. यानंतरची रंगतारा पाहायला मिळेल. इथं देखील आक्रमण आनंदाच्या बॅटमधून, आनंद देणारा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धावफलकावरती 16 धाव आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. शुभम हा देखील चेंडू नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. अलॉंग दी कार्पेट फटका, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये नक्कीच खेळून काढला जातोय. नो प्लस 2 अर्थात 3 धावा अतिरिक्त येतील. धावफलक 3 धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 19 धावा हा देखील चेंडू अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पारवर प्लेचा पुरेपूर फायदा फलंदाज आनंद घेत आहेत. नक्कीच परफेक्ट गॅप शोधण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि एक रन शॉट अर्थात एकच धाव असेल. 20 धावा धावफलकावरती आहेत. 4 धावींची गरज विजयासाठी. हा चेंडू देखील इथे नो बॉल, नो बॉल आणि सामना देखील संपलाय. या सामन्यावरती वलवा वस्ती फायटर संघ नक्कीच विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. हॅलो, या कॉमेंट्री बॉक्स स्टेज समोरचे सगळे साईडला या. आदेश तुमच्या साईडचे सगळे साईडला घ्या. तिकडनं कॅमेरा येतोय मॅन ऑफ द मॅच साठी. तुम्ही सगळे या साईडला या.
इकडे घ्या खुर्च्या तिथल्या. आता होणारा सामना खोकेनगर योद्धाज विरोधामध्ये मोरे वस्ती पलटण. चला खोकेनगर आणि मोरे वस्ती. महत्वपूर्ण मॅच यानंतरची होताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि